गुड आफ्टरनून स्टूडेंट। आज अपन एडवांस अकाउंटिंग स्पेशल पेपर अकाउंटिंग एंड टैक्सेशन एमकॉम सेमिस्टर फर्स्ट। तर यातील जी मी क्वेश्चन पेपर शेअर केलेली होती 2019 पॅटर्नची, तर तिचं सोल्यूशन आपण पाहतोय। तर फर्स्ट मी व्हॅल्युएशन ऑफ शेअर्सचा जो प्रॉब्लेम आहे त्याचं सोल्यूशन शेअर करत आहे। गिवन इन्फॉर्मेशन मध्ये आपल्याला बॅलन्स शीट दिलेलं आहे, तर बॅलन्स शीट मध्ये ऍसेट साईडला ऍसेट्स आहेत आणि लायबिलिटी साईडला लायबिलिटीज आहेत। तर यामध्ये इक्विटी शेअर कॅपिटल, प्रेफरन्स शेअर कॅपिटल आणि रिझर्व अँड सरप्लस सोडून दोन लायबिलिटीज आहेत। एक आहे 5% डिबेंचर आणि दुसरी आहे सन्ड्री क्रेडिटर। ऍसेट साईडला लँड अँड बिल्डिंग, प्लांट अँड मशिनरी, सन्ड्री डेटर्स, स्टॉक, कॅश ऍट बँक, इन्व्हेस्टमेंट इन 5% गव्हर्नमेंट सिक्युरिटी आणि कॅश इन हँड, एवढे ऍसेट्स आपण कॅल्क्युलेशनला घेणार आहोत। आणि काही ॲडिशनल इन्फॉर्मेशन आहे ज्यामध्ये नॉर्मल रेट ऑफ रिटर्न दिलेला आहे कॅपिटल एम्प्लॉइड वर 10%। आता हे कशासाठी दिलेलं आहे, तर ह्या प्रॉब्लेम मध्ये आपल्याला गुडविल कॅल्क्युलेट करावं लागणार आहे आणि त्यानंतर नेट ऍसेट कॅल्क्युलेट करावे लागणार आहे। तर त्यासाठी गुडविलच्या कॅल्क्युलेशन साठी ही सर्व इन्फॉर्मेशन आहे। गुडविल इज टू बी टेकन ऍट 5 इयर्स परचेस ऑफ व्हॅल्यू ऑफ सुपर प्रॉफिट, म्हणजे सुपर प्रॉफिट मेथडने गुडविल कॅल्क्युलेट करायचंय आणि त्यानंतर आपण नेट ऍसेट कॅल्क्युलेट करणार आहे। कारण की आपल्याला शेअर्सची जी व्हॅल्यू विचारलेली आहे ती नेट ऍसेट व्हॅल्यू मेथडने विचारलेली आहे, म्हणून आपण फर्स्ट गुडविल काढणार आहोत। तर त्यासाठी इन्फॉर्मेशन जे आहे त्यात ऍव्हरेज प्रॉफिट आहे 19,000 रुपये, 19,000, अँड प्रॉफिट इज मोर ऑर लेस स्टेबल ओव्हर द इयर अँड सेम ट्रेंड इज एक्सपेक्टेड टू बी मेंटेन इन नियर फ्युचर सांगितलंय। तर फर्स्ट आपण वर्किंग नोट मध्ये गुडविल कॅल्क्युलेट करून घेऊया। हम पहले गुडविल कैलकुलेट करेंगे और उसके बाद में नेट एसेट कैलकुलेट करेंगे। तो इसके लिए गुडविल के लिए गुडविल का जो मेथड है वो सुपर प्रॉफिट मेथड है। ये जो कैलकुलेशन है ये आपको गुडविल के कैलकुलेशन के लिए भी बेनिफिट देगा, मतलब उसके लिए भी फायदेमंद होगा और इस प्रॉब्लम के लिए भी फायदेमंद होगा। तर आपल्याला हे जे गुडविलचं कॅल्क्युलेशन आहे ते गुडविलची जी मेथड आहे त्यातही फायदेशीर ठरेल आणि यातही फायदेशीर ठरेल। तर आपण फर्स्ट वर्किंग नोट घेतोय कॅल्क्युलेशन ऑफ गुडविलची। तर गुडविल किती सांगितलंय, गुडविल इज 5 इयर्स परचेस ऑफ सुपर प्रॉफिट। सो ऍव्हरेज प्रॉफिट इज गिवन, ऍव्हरेज प्रॉफिट इज 19,000। ऍव्हरेज प्रॉफिट किती आहे, 19,000 आहे। ऍव्हरेज प्रॉफिट इज गिवन 19,000। मग सुपर प्रॉफिट काढण्यासाठी आपल्याला नॉर्मल प्रॉफिट काढावं लागेल। हमें सुपर प्रॉफिट कैलकुलेट करने के लिए नॉर्मल प्रॉफिट कैलकुलेट करना चाहिए, इसीलिए हम नॉर्मल प्रॉफिट का फॉर्मूला लिखते हैं। नॉर्मल प्रॉफिट इज इक्वल टू कैपिटल एम्प्लॉयड इनटू नॉर्मल रेट ऑफ रिटर्न। तो नॉर्मल रेट ऑफ रिटर्न यहाँ पर प्रॉब्लम में दिया गया है फर्स्ट एडजस्टमेंट में। पहले एडजस्टमेंट मध्ये नॉर्मल रेट ऑफ रिटर्न दिलेला आहे आणि कैपिटल एम्प्लॉयड किती घ्यायचं, तर इक्विटी शेअर कैपिटल घ्यायचं 1 लाख आहे, तर 1 लाखावर 10%। सो कॅपिटल एम्प्लॉइड 1 लाख इंटू नॉर्मल रेट ऑफ रिटर्न 10,000। सो नॉर्मल प्रॉफिट इज रुपीज सॉरी 10% है नॉर्मल रेट ऑफ रिटर्न। 1 लाख के ऊपर 10% कैलकुलेट करना है, 1 लाखावर 10% कैलकुलेट करायचं आहे, मग नॉर्मल प्रॉफिट आलाय 10,000। मग नेक्स्ट कैलक्युलेशन सुपर प्रॉफिट। सुपर प्रॉफिट इज इक्वल टू एवरेज प्रॉफिट माइनस नॉर्मल प्रॉफिट। तो एवरेज प्रॉफिट है 19,000 मायनस 10,000, 19,000 10,000 वजा करा, सुपर प्रॉफिट इज 9,000। सुपर प्रॉफिट कैलकुलेट होके आया है 9,000। गुडविल कितना बताया है, गुडविल इज टू बी टेकन 5 इयर्स परचेस ऑफ वैल्यू ऑफ सुपर प्रॉफिट। सो गुडविल इज इक्वल टू सुपर प्रॉफिट इंटू नंबर ऑफ इयर्स परचेस। सो 9,000 इंटू 5 इज इक्वल टू 45,000। फर्स्ट हमने गुडविल की कैलकुलेशन कर ली, गुडविलची आपण वर्किंग नोट तयार केली पहिल्यांदा आणि सुपर प्रॉफिट मेथडने गुडविल या पद्धतीने कॅल्क्युलेट केली। आता आपण नेक्स्ट कॅल्क्युलेशन करणार आहोत, कॅल्क्युलेशन ऑफ नेट ऍसेट। तर नेट ऍसेट साठी आपण ऍसेटच्या बेरजेतून लायबिलिटीची बेरीज मायनस करतो। नेट ऍसेट कॅल्क्युलेट करने के लिए हम ऍसेट के टोटल में से लायबिलिटीज मायनस करते हैं, लेकिन ऍसेट की फिगर जो है वो रीव्हॅल्युड फिगर लेते हैं, मतलब एडजस्टमेंट में दी गई। लेकिन इस प्रॉब्लम में गुडविल के अलावा कौन सी भी एडजस्टमेंट में रीवैल्यूड फिगर नहीं है, इसीलिए हम ये सब फिगर जो है वो बैलेंस शीट की लेंगे। अपन सगळ्या किमती ज्या आहेत त्या बैलेंस शीटला घेणार आहोत। लैंड एंड बिल्डिंग 40,000, प्लांट एंड मशीनरी 40,000, डेटर्स 5,000, स्टॉक 20,000,
कॅश ॲट बँक 25,000 अँड इन्व्हेस्टमेंट इन गव्हर्नमेंट सिक्युरिटीज 10,000, कॅश इन हँड 10,000. प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस नाही लेना आहे, प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस घ्यायचं नाही. त्यातून लायबिलिटीज ज्या आहेत त्या मायनस करायच्या. उसमें से लायबिलिटीज मायनस करनी है 5% डिबेंचर 10,000 एंड सन्ड्री क्रेडिटर्स 10,000. सो हमने ली लैंड एंड बिल्डिंग 40,000, प्लांट एंड मशीनरी 40,000, सन्ड्री क्रेडिटर्स 5,000, स्टॉक 20,000, कैश एट बैंक 25,000, इन्वेस्टमेंट इन 5% गवर्नमेंट सिक्योरिटीज 10,000 एंड कैश इन हैंड 10,000. गुडविल भी उसमें ऐड करना है जो हमने कैलकुलेट किया है, गुडविल 45,000. तो टोटल एसेट्स आई है 1,95,000. तो 1,95,000 में से हम दो लायबिलिटीज माइनस करेंगे. लेस लायबिलिटीज 5% डिवेंचर 10,000, सन्ड्री क्रेडिटर्स 10,000. सो नेट एसेट इज 1,75,000. 1,95,000 में से 20,000 माइनस किए तो बैलेंस आया 1,75,000. ये हुई फर्स्ट स्टेप. फर्स्ट स्टेप में हम नेट एसेट कैलकुलेट करते हैं. कैलकुलेशन ऑफ नेट एसेट, एसेट्स की जो रीवैल्यूड फिगर होती है उसमें से लायबिलिटीज माइनस करनी होती है. बट यहाँ पर रीवैल्यूड फिगर नहीं दी गई थी, इसीलिए हमने बुक वैल्यू ली है. तो यहाँ पर ये फर्स्ट कैलकुलेशन कंप्लीट हुआ. सेकंड कैलकुलेशन, कैलकुलेशन ऑफ फंड अवेलेबल फॉर इक्विटी शेयर होल्डर. तो इसके लिए हमें लेनी है नेट एसेट्स लेस प्रेफरेंस शेयर कैपिटल. तो बैलेंस शीट में प्रेफरेंस शेयर कैपिटल कितना दिया गया है 10,000, तो वो माइनस करना है. लेस प्रेफरेंस शेयर कैपिटल 10,000, नेट एसेट में से प्रेफरेंस शेयर कैपिटल माइनस करके फंड अवेलेबल फॉर इक्विटी शेयर होल्डर इज 1,65,000. ये हुई सेकंड स्टेप. एंड थर्ड स्टेप में हम क्या करते हैं, तो ईच इक्विटी शेयर की वैल्यू कैलकुलेट करते हैं. उसके लिए फॉर्मूला है फंड अवेलेबल फॉर इक्विटी शेयर होल्डर अपॉन नंबर ऑफ इक्विटी शेयर्स. तो फंड अवेलेबल है 1,65,000 एंड नंबर ऑफ इक्विटी शेयर्स हम बैलेंस शीट के पास देखेंगे. बैलेंस शीट में यहाँ पर है 10,000 इक्विटी शेयर, तो 10,000 से डिवाइड करेंगे 1,65,000 को. आपण 1,65,000 10,000 शेअर्सच्या संख्येने भाग देणार आहोत. मग एका शेअर्सची व्हॅल्यू आली 16.50 पर शेअर. इथे आपला प्रॉब्लेम कम्प्लीट झाला. ही जी आहे 16.50 पर शेअर, ही नेट ऍसेट व्हॅल्यू आलेली आहे. त्या मेथडने आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेला आहे. हा प्रॉब्लेम आहे. त्यानंतर ह्या प्रॉब्लेम मध्ये महत्वाचं काय होतं, तर आपल्याला ही जी इन्फॉर्मेशन दिली होती यावरून आपल्याला गुडविल आधी काढून घ्यायचं होतं. मग आपण वर्किंग नोट तयार केली, गुडविल कॅल्क्युलेट केलं आणि त्यानंतर नेट ऍसेट काढल्या, कारण की नेट ऍसेट मेथडने कॅल्क्युलेशन करायचं होतं. त्यासाठी ऍसेट्सच्या किमती घेतल्या, त्यांची बेरीज केली, त्यातून लायबिलिटीज ज्या आहेत त्या मायनस केल्या आणि नेट ऍसेट कॅल्क्युलेट केली. त्यानंतर फंड अवेलेबल फॉर इक्विटी शेअर होल्डर कॅल्क्युलेट केला, नेट ऍसेट मधून प्रेफरन्स शेअर कॅपिटल मायनस केलं. जर एखाद्या प्रॉब्लेम मध्ये डिव्हिडंड दिलेला असेल तर तो पण मायनस करायचा. त्यानंतर व्हॅल्यू ऑफ इच इक्विटी शेअर साठी फंड अवेलेबलला नंबर ऑफ इक्विटी शेअर्सने भाग दिला, तर एका शेअरची व्हॅल्यू आली 16.50 रुपये पर शेअर. इथे आपला हा क्वेश्चन पेपर मधला जो प्रॉब्लेम होता तो कम्प्लीट झालेला आहे. थँक्यू. आणि तुम्हाला सर्वांना एक नोटीस आहे, सूचना आहे की बघा, हा सेम प्रॉब्लेम आपला SYBCOMचा व्हॅल्युएशन ऑफ शेअर्स मधलाच आहे. त्याची प्ले लिस्टची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे. गुडविलच्या पण जेवढे मेथड्स आहेत त्याची प्ले लिस्ट, FYBCOMला जे गुडविलचा टॉपिक आहे सेम त्याप्रमाणे गुडविल कॅल्क्युलेट होतं, म्हणून त्याची पण प्ले लिस्टची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे. नेक्स्ट प्रॉब्लेम थोड्या वेळाने, साधारणपणे 7 किंवा 6:30 वाजेच्या दरम्यान मी पोस्ट करेल. थँक्यू.